सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले. जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरलेत असं दानवे म्हणालेत. तर आपण फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहोत असंही टोपेंना उद्देशून दानवे म्हणालेत. 14 वर्षांमध्ये तुम्ही जे जे केलं आणि अजून काही करायचं राहिलं तेवढं लवकर करून घ्या, वेळ निघून जायला आली. त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला संधी पाहिजे असेल तर त्याचाही विचार आपल्याला करता येईल. पण जिल्ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला बाकी आहे. पण टोपेसाहेब अजून मी 2-3 दिवस विरोधी पक्षात आहे आणि माझी बाजू मी तुमच्यापुढं मांडली पाहिजे.